आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार या तासाला आपण प्रकरण पाचवे विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये ए वजा बी कंसाचा घन या राशीचा विस्तार पाहणार आहोत ए वजा बी कंसाचा घन समान ए वजा बी गुणिले ए वजा बी गुणिले ए वजा बी म्हणजे समान ए वजा बी गुणिले आता आपल्याला माहित आहे की त्याच कंसाने त्याच कंसाला गुणले की त्याचा वर्ग होतो म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग याचा विस्तार आपण शिकलेलो आहे आठवतो ना तुम्हाला बरोबर आहे ए वजा बी गुणिले ए वजा बी कंसाचा वर्ग या राशीचा विस्तार ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग आता इथं द्विपदीने त्रिपदीला गुणणे असा गुणाकार आहे आणि द्विपदीने त्रिपदीला गुणताना काय करायचं असतं द्विपदीतल्या प्रत्येक पदाने त्रिपदीला गुणायचं म्हणजे ए नाही गुणायचं त्या संपूर्ण त्रिपदीला आणि बी नेही गुणायचं त्या संपूर्ण त्रिपदीला म्हणजेच ए गुणिले कंसात ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग आणि वजा बी गुणिले कंसात ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग याप्रमाणे आपल्याला गुणाकार मिळेल आता हा गुणाकार स्वतंत्रपणे करूया या गुणाकारामध्ये एक पदीने त्रिपदीला गुणणे एक पदीने त्रिपदीला गुणणे असं अपेक्षित आहे आणि एक पदीने त्रिपदीला गुणताना एक पदीने, पदीने प्रत्येक पदाला गुणायचं असतं हे आपल्याला माहीत आहे आणि मग ने गुणा ए वर्गला म्हणजे एचा घन वजा ने गुणा दोन ए बी ला म्हणजे दोन ए वर्ग बी ने गुणा वर्ग वर्गला म्हणजे ए बी वर्ग ई आता वजा ऋण चिन्हाने गुणताना लक्षात घ्या पदाची चिन्हे बदलणार आहेत आपल्याला माहित आहे ऋण बी गुणिले ए वर्ग म्हणजे ए वर्ग बी ऋण बी गुणिले ऋण दोन ए बी म्हणजे धन दोन ए बी वर्ग आता ऋण बी गुणिले धन बीचा वर्ग म्हणजे ऋण बी चा घन आता या प्रमाणे आपल्याला या राशीचा विस्तार मिळालेला आहे आता इथं आपल्याला स्वरूप पदे शोधायचे आहेत स्वरूप पदे कोणकोणतीत कुन बघा बरं वजा दोन ए वर्ग बी वजा ए वर्ग बी त्याचप्रमाणे ए बी वर्ग आणि अधिक ए बी वर्ग ही पदे आपल्याला मिळाली आता ह्या स्वरूप पदांची बेरीज आपण करूया आता ए घन वजा दोन ए वर्ग बी वजा ए वर्ग बी म्हणजेच वजा तीन ए वर्ग बी आणि अधिक ए बी वर्ग अधिक दोन ए बी वर्ग म्हणजेच अधिक तीन ए बी वर्ग वजा बी चा घन याप्रमाणे आपल्याला ए वजा बी कंसाचा घन या राशीचा विस्तार मिळालेला आहे आता मधली जे दोन पदे आहेत दुसरं आणि तिसरं पद यातून आपल्याला काय कॉमन घेता येईल बघा ए घन वजा काय कॉमन निघेल तीन ए बी कंसात ए वजा बी आणि वजा बीचा घन अशा पद्धतीने आपल्याला ए वजा बी कंसाचा घन या राशीचा विस्तार मिळालेला आहे तुम्हाला सर्वांना समजलंय ना ओके चला आपण याची काही उदाहरणे सोडवूया पहिलं उदाहरण आपण सोडवणार आहे एक्स वजा दोन कंसाचा घन पहिल्या पदाचा घन म्हणजे एक्सचा घन वजा तीन गुणिले एक्स वर्ग गुणिले दोन अधिक तीन गुणिले एक्स गुणिले दोनचा वर्ग वजा दोनचा घन मग एक्स घन वजा तीन गुणिले एक्स वर्ग गुणिले दोन म्हणजे सहा एक्स वर्ग अधिक तीन गुणिले एक्स गुणिले दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार चार त्रिक बारा आणि एक्स आणि वजा दोनचा घन आला आठ म्हणजे एक्स वजा दोन या रा या राशीचा घन काय आला एक्स घन वजा सहा एक्स वर्ग अधिक बारा एक्स वजा आठ आता या पुढील उदाहरण आपण सोडूया पुढील उदाहरण आहे चार पी वजा पाच क्यू कंसाचा घन चला तर नियमानुसार आपण विस्तार करूया पहिल्या पदाचा घन म्हणजे चार पी चा घन वजा तीन गुणिले चार पी कंसाचा वर्ग आणि गुणिले पाच क्यू अधिक तीन गुणिले चार पी आणि गुणिले पाच क्यू चा वर्ग आणि वजा पाच क्यूचा घन असा आपल्याला विस्तार मिळेल मग आता चार पीचा घन करा चौसष्ट पी घन वजा तीन गुणिले चार पीचा वर्ग बरोबर आहे सोळा पी वर्ग गुणिले पाच क्यू अधिक तीन गुणिले चार पी आणि गुणिले पाचचा पाच क्यूचा वर्ग म्हणजे पंचवीस क्यू चा वर्ग आणि वजा पाच क्यू चा घन म्हणजे एकशे पंचवीस क्यू घन आता मग चौसष्ट पी चा घन वजा किती येईल बघा दोनशे चाळीस हा तीन गुणिले सोळा गुणिले पाच चा गुणकार दोनशे चाळीस पी वर्ग क्यू अधिक तीन गुणिले चार गुणिले पंचवीस तीनशे तीनशे पी क्यूचा वर्ग आणि वजा एकशे पंचवीस क्यूचा घन असं आपल्याला या वर्ग राशीचा विस्तार मिळालेला आहे दोन्ही उदाहरणे आपल्याला समजले असतील आता पुढील उदाहरण सोडूया आपण पुढील उदाहरण आहे नव्याण्णवचा घन तर नव्याण्णवचा घन आपल्याला करायचा आहे या ठिकाणी नव्याण्णवची फोड आपल्याला कशी करता येईल दोन राशींचे दोन संख्यांच्या वजाबाकीच्या रूपात आपल्याला नव्याण्णव संख्या अशी मांडता येईल शंभर वजा एक म्हणजे नव्याण्णव मग पहिल्या पदाचा घन म्हणजे शंभरचा घन वजा तीन गुणिले शंभरचा वर्ग आणि गुणिले एक अधिक तीन गुणिले शंभर आणि गुणिले एकचा वर्ग आणि वजा एकचा चा घन शंभरचा घन करायचा आहे तो येईल दहा लाख बरोबर आहे वजा तीन गुणिले शंभरचा वर्ग येईल दहा हजार गुणिले एक अधिक तीन गुणिले शंभर आणि एकचा वर्ग एक आणि वजा एकचा घन म्हणजे एक आता याप्रमाणे दहा लाख वजा तीन गुणिले दहा हजार म्हणजे तीस हजार अधिक तीन गुणिले शंभर गुणिले एक म्हणजेच तीनशे आणि वजा एक या ठिकाणी आपण दहा लाख वजा तीस हजार म्हणजे नऊ लाख सत्तर हजार आणि अधिक तीनशे वजा ए एक म्हणजे दोनशे नव्याण्णव म्हणजे नऊ लाख सत्तर हजार दोनशे नव्याण्णव ओके यानंतर पुढील उदाहरण आपण सोडूया पुढील उदाहरण आहे पी अधिक क्यू कांसाचा घन अधिक पी वजा क्यू कंसाचा घन आता पी अधिक क्यू कंसाचा घन कसा लिहिता येईल आपल्याला पी घन अधिक तीन पी वर्ग क्यू अधिक तीन पी क्यू वर्ग आणि अधिक क्यूचा घन या पद्धतीने आणि अधिक आपल्याला पी वाजा क्यूचा घन कसा मिळेल बरोबर आहे पी घन वजा तीन पी वर्ग क्यू अधिक तीन पी क्यू वर्ग आणि वजा क्यूचा घन अशा पद्धतीने आपल्याला विस्तार मिळेल आता मग आपल्याला स्वरूप पदे शोधायचे आहेत स्वरूप पदे शोधा पी चा घन पी चा घन त्यानंतर तीन पी वर्ग क्यू वजा तीन पी वर्ग क्यू त्यानंतर तीन पी क्यू वर्ग अधिक तीन पी क्यू वर्ग आणि त्यानंतर चा घन वजा क्यूचा घन आता स्वरूप पदे जी आहेत त्या स्वरूप पदांची आपण बेरीज करूया पी चा घन अधिक पीचा चा घन म्हणजे दोन पी चा घन दोन पी चा घन तीन पी क्यू तीन पी वर्ग क्यू आणि वजा तीन पी वर्ग क्यू म्हणजे यांची बेरीज शून्य येईल तीन पी क्यू वर्ग अधिक तीन पी क्यू वर्ग म्हणजे सहा पी क्यू वर्ग आणि क्यू घन वजा क्यू घन म्हणजे शून्य म्हणजे आपल्याला पी अधिक क्यू कंसाचा घन अधिक पी वजा क्यू कंसाचा घन हे जे हे उदाहरण आहे त्याची किंमत मिळेल दोन पी घन अधिक सहा पी क्यू वर्ग ओके okay? मला वाटतं तुम्हाला हे समजलेलं आहे यानंतर पुढील उदाहरण सोडूया आपण दोन एक्स अधिक तीन वाय कौंसाचा घन वजा दोन एक्स वजा तीन वाय कंसाचा घन पहिल्या पहिल्या पदामध्ये दोन एक्स अधिक तीन वाय कौंसाचा घन आहे त्याचा विस्तार करूया दोन एक्सचा चा घन अधिक तीन गुणिले दोन एक्स कंसाचा वर्ग गुणिले तीन वाय अधिक तीन गुणिले दोन एक्स गुणिले तीन वायचा वर्ग आणि अधिक तीन वायचा घन असा आपल्याला पहिल्या पदाचा विस्तार मिळेल वजा दुसऱ्या पदाचा विस्तार करायचा आहे आपल्याला दोन एक्स चा घन वजा तीन गुणिले दोन एक्स चा वर्ग तीन गुणिले दोन एक्स गुणिले तीन वाय कौंसाचा वर्ग आणि वजा तीन वाय कौंसाचा वर्ग घन अशा पद्धतीने आपल्याला याचा विस्तार मिळेल आता मग आपण सगळे कंस सोडून घेऊया दोन एक्सचा घन म्हणजे आठ एक्स घन वजा अधिक तीन गुणिले दोन एक्सचा वर्ग म्हणजे चार एक्स वर्ग गुणिले तीन वाय अधिक तीन गुणिले दोन एक्स गुणिले तीन वायचा घन म्हणजे नऊ एक नऊ वाय वर्ग अधिक तीन वायचा घन म्हणजेच सत्तावीस वाय घन आता वजा कंसात आता सगळी पद्धतीच आहेत फक्त चिन्हामध्ये बदल आहे म्हणून आठ एक्स चा घन वजा तीन गुणिले चार एक्स वर्ग गुणिले तीन वाय अधिक तीन गुणिले दोन एक्स गुणिले नऊ वाय वर्ग आणि वजा सत्तावीस वाय चा घन okay. असं आपल्याला विस्तार माहित आहे आता सगळे गुणाकार करा आठ एक्स घन अधिक चार गुणिले तीन गुणिले तीन म्हणजे छत्तीस एक्स वर्ग वाय अधिक दोन गुणिले तीन गुणिले नऊ चोपन्न एक्स वाय वर्ग आणि अधिक सत्तावीस वायचा घन आता इथं वजा कंसात इतर पदे आहेत तर आपण वजा बाकी करताना सगळ्या पदाची चिन्ह बदलायचे आहेत वजा आठ एक्स घन आता अधिक होईल अधिक छत्तीस एक्स वर्ग वाय आता वजा वजा चोपन्न एक्स वाय वर्ग आणि अधिक सत्तावीस वायचा चा घन अशा पद्धतीने सर्व पदांची चिन्हे बदलतील आता आपल्याला सर्व पदे आपण इथं लिहितानाच मुद्दाम एका खाली एक लिहिलेले आहेत त्यातले कोणत्या पदांची बेरीज शून्य येईल बघा यामध्ये आठ एक्सचा घन वजा आठ एक्स घन बेरीज शून्य चोपन्न एक्स वर्ग एक्स वाय वर्ग वजा चोपन्न एक्स वाय वर्ग यांची बेरीज शून्य आणि उरलेली बेरीज आता छत्तीस एक्स वर्ग वाय छत्तीस एक्स वर्ग वाय आणि सत्तावीस वाय घन आणि सत्तावीस वाय घन म्हणजे चोपन्न वायचा घन याप्रमाणे आपल्याला याचा विस्तार मिळेल मला वाटतं की वाय ए वजा बी कॉन्साचा घन या सूत्राचा विस्तार त्याचप्रमाणे त्यावरून सोडवली उदाहरणे नक्कीच आपल्याला समजले असतील धन्यवाद